फ्रेंड्स, फ्यूजन फूड बाय ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला कुकीजमधला एक नानकटाई पदार्थ दाखवणार आहे। ते हे खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि मी शक्य होईल तेवढा आपल्या व्हिडिओमार्फत पौष्टिक वस्तू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। हे मैद्यापासून करतात बरेच जण। मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून करून दाखवणार आहे। मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून रवा म्हणजे सूजी घेतलेलं आहे। हे आपण सगळं अगोदर एका बाऊलमध्ये एकत्र करूया। हे मैद्यापासून केल्यामुळं काय होतं, थोडंसं आपल्याला शरीराला हानिकारक वाटतं। गव्हाच्या पिठापासून केल्यामुळं खूप हे पौष्टिक होऊन जाईल। हे त्याच्यामुळे आपण शक्य होईल तेवढं आपण गव्हाच्या पिठापासूनच करायचं आहे। हे यामध्ये मिक्स केल्यानंतर मी आता यामध्ये मी इथे पाऊण वाटी, ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। तुपापासून पण येतं, बटरपासून पण येतं आणि तेल पण टाकून करू शकतो आपण। प्रमाण हेच घ्यायचं, अर्धी वाटी तूप, तेल, बटर ह्या तिन्हीपैकी कोणतंही घेतलं तर चालते। मी हे देसी घी म्हणजे आपण घरी केलेलं तूप घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये अगोदर पिठी साखर टाकायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपलं तूप आहे ते टाकायचं आहे। हे दोन्ही पण आपल्याला एकदम व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। जसं दूध होतं ना त्याप्रकारे हे दोन्हीचं मिश्रण होऊन जातं। थोडा वेळ असं कंटिन्यू केलं की एक जीव होऊन जातं, मग आपलं हे नानकटाईचं बॅटर करायला सोपं जातं। हे एकदम पौष्टिक आहे, तूप असल्यामुळं, गव्हाचं पीठ असल्यामुळं, दोन्हीमुळं आपल्याला पौष्टिक फरक याच्यामध्ये जास्ती जाणवतो। मैदा केल्यामुळं काय होतं, शरीराला हानिकारक असतं। आता आपल्याला 1 छोटा टेबलस्पून आपल्याला बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा टाकायचा आहे, जेणेकरून आपली नानकटाई व्यवस्थित असे फुलफुल होते। याला आपल्याला दूध वगैरे काहीच लावायचं नाही। आता हे आपल्याला यामध्ये हे पीठ मिश्रण मिक्स करायचं आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं तिंबून घ्यायचं आहे, याला बिलकुल दूध लागत नाही। हे पहा, हे आपलं पीठ त्या तुपामध्येच मिक्स झालेलं आहे। जर आपल्याला थोडंसं जर कोरडं वाटत असेल तर 1 टेबलस्पून 2 टेबलस्पून आपल्याला आवश्यक तेवढं आपण तूप टाकायचं, पण दूध अजिबात याला दुधाचा वापर करायचा नाही। काय म्हणजे, जेणेकरून नानकटाई आपली व्यवस्थित होणार नाही। हे पहा, आपलं हे एकदम व्यवस्थित असं गोळा झालेला आहे। आता याला आपण छोटे छोटे असे आकार देऊया। मी इथे एक ताट घेतलेली आहे। आपण ही नानकटाई कुकरमध्ये करू शकतो, पातेल्यात करू शकतो किंवा इडली पात्रात देखील आपण ही नानकटाई बनवू शकतो। याला आपल्याला ओव्हनची सुद्धा गरज नाही। मी बिना ओव्हनचं तुम्हाला मी गॅसवरतीच करून दाखवणार आहे। हे आपण असे गोल गोल असे याला शेप म्हणजे आकार करून घेऊया आपण। हे पहा, आपण पाहू शकतो अशा प्रकारे आपण हे सगळेच करून घेणार आहोत। यावरती आपल्याला ड्रायफ्रूट्स लावायचं असेल तर आपण ड्रायफ्रूट्स पण लावू शकतो। हे मात्र खूप पौष्टिक आहे आणि मेन म्हणजे याला तळायची देखील गरज नाही, हे ऑफ व्हायचं आहे, त्याच्यामुळं आणखीनच थोडंसं पौष्टिक झालं जास्तच। कुकीज म्हणून आपण हे लेकरांना करून देऊ शकतो आणि हे खरं तरी खूप पटकन होतं। हे सगळं मिश्रण घेतलं, मिक्स केलं, आपलं 10-15 मिनिटांमध्ये आपले कुकीज तयार होतात। हे आपण सगळे असे करून घेऊया। आपण पाहू शकतो हे व्यवस्थित आपले तयार झालेले आहेत। मी याला असे छोटेसे असे काप मारते म्हणजे आपल्याला दिसायला पण आपल्याला काही वस्तू अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजेत। अट्रॅक्टिव्ह असले की मग आपलं खाण्यासाठी खूप आपण उत्स्फूर्त होऊ। हे अशा प्रकारे अद्दर असे काप मारायचे, जास्ती दाबून मारायचे नाही। जास्ती दाबून मारल्यामुळं काय होतं,
कट होऊन जाईल पूर्ण हे। हे सगळे पदार्थ ओव्हन मध्ये करायचे आहेत पण मी तुम्हाला गॅसवरती करून दाखवत आहे। ओव्हन हे सगळ्यांकडे अवेलेबल नसतं त्यामुळे मी गॅसवरती आपण जी रोजच्या व्यवहारामध्ये भांडे वगैरे वापरतात ना त्याच्यापासूनच तुम्हाला हे सगळे पदार्थ मी अशा प्रकारचे करून दाखवत आहे। आता हे आपण कसं बेक करायचं ते पाहू। मी इथे एक कढई म्हणजे कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी हे असं उंच असं ठेवण्यासाठी स्टँड घेतलेलं आहे। स्टँड नसेल तर आपण कोणती पण प्लेट वगैरे काही असं अधर ठेवू शकतो। याला आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं। हे प्रीहीट केल्यानंतर मी प्रीहीट केलेलं आहे, केल्यानंतर आपल्याला गॅस बारीक ठेवायचं करायचं आहे। हे प्लेट आपल्याला यामध्ये ठेवायची आहे, आपल्याला क्रॉस आपल्याला होऊ द्यायचं नाही, एकदम करेक्ट असं ठेवायचं आहे। त्याच्यावरती आपल्याला हे ताट झाकायचे आहे। जवळपास आपल्याला हे 10 मिनिट लागतील पण मध्यंतरी एकदा चेक करायचं। आपण एकदा चेक करूया। हे यावरती झाकून मात्र यामध्ये हवा जाऊ द्यायची नाही, अशा प्रकारे झाकायचं आहे। हे पहा आपले एकदम व्यवस्थित असे फुगलेले आहेत। आपल्याला पण आपण पण पाहू शकतो मी कट कसं मारले होते आणि त्यामध्ये स्पेस कसा झालेला आहे। हे आपल्याला आणखीन बेक व्हायचं आहे। थोडंसं ब्राऊनिश कलरमध्ये येतं मग बेक झालेलं आपल्याला समजतं। आपण आता आणखीन एकदा पाहूया। याला 2-3 वेळेस चेक करावं लागेल का म्हणजे करपायची भीती असते। हे पहा खालच्या साईडनं आपले ब्राऊनिश कलर झालेले आहे, आपले एकदम हे व्यवस्थित असे कुक झालेले आहेत। आपण गॅस बंद करूया। आता याला आपण खाली घेऊया। हे पहा आपले किती मस्त असे कुकीज म्हणजे नानकटाई तयार झालेली आहे। होममेड नानकटाई, एकदम टेस्टी, एकदम सुपर अशी नानकटाई तयार झालेली आहे। मी 10 मिनिट म्हटलेलं आहे, आपण चेक करून 10 ऐवजी 15 मिनिट लागलं तरी पूर्ण बेक झाल्याशिवाय आपण काढायचं नाही। खालच्या साईडनं एकदम आपलं थोडंसं ब्राऊनिश कलर व्हायला पाहिजे। हे पहा अशा पद्धतीचं, जास्ती पण नाही, जास्ती झालं तर करपूट असं वास लागतं। त्याच्यामुळे हे अशा प्रकारे आपली नानकटे एकदम व्यवस्थित झालेली आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।